नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आता वाजले आहेत दुपारचे 12 आणि विकीची आत्ता आंघोळ झाली. विकी आता बाहेर जाणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल की मी साड्या का नव्हत्या घातल्या, त्या दोन चूज केलेल्या. तर ते एक साडी होती, तिचा पिको फॉलोच केला नव्हता, पीस काढला नव्हता, त्यामुळे ती खूपच मोठी दिसत होती, निरा खूप होतं, त्यामुळे ती घातली नाही. दुसरी साडी म्हणजे माझा ब्लाऊज लूज होत होता दुसऱ्या साडीवरचा रेड कलरच्या, आणि माझे सगळे ब्लाऊज लूज व्हायला लागले, त्याने ह्याला सगळे शर्ट टाईट व्हायला लागले, त्याला एक पण शर्ट बसत नाही आहे. नंतर आमच्या इथं आता खूप जोराचा पाऊस यायला सुरुवात झाली, तुम्हाला दिसतोय का नाही काय माहीत नाही कॅमेऱ्यातून, खूप जोराचा पाऊस यायला सुरुवात झाली. आणि आद्या विकीला पप्पा किंवा डॅडा म्हणायच्या ऐवजी काय म्हणते, बाबा काय म्हणते बाळा तू. तर आम्ही आता रील्स बनवणारे, बाय बाय, नंतर भेटू. तुम्हाला मी आता पाऊस दाखवते बाहेर किती पडतोय बॅक कॅमेराने, बघू शकता किती सारा पाऊस पडतोय. आद्याला खूप आवडतो पाऊस बघायला. आता आद्याला इथं वॉकर मध्ये बसवलंय आणि वॉकर राईड चालली तिची. लेट्स गो. साडेचार वाजता जाणार आहे डॉक्टरांकडे, आम्हाला रिचेकिंगला बोलवले डॉक्टरांना, 10 दिवसांना बोलवलं होतं, पण आता 12 दिवस झाले, आता जाणार आहे. 4:30 वाजता आज विकीला सुट्टी आहे त्यामुळे, आणि त्यानंतर ना मग बघू बाहेर गेल्यावर ना काय करतोय काय नाही, का तसं घरी येतोय का तसंच विकी घरी आणतोय आम्हाला. हा ना, हा ना, नको काढून देऊस. आता आम्ही 4:30 वाजले कारण आम्ही चालू होता हॉस्पिटलला. चला बाहेर पाऊस थांबलाय, सकाळपासून पाऊस होता त्या आम्हाला जाता चालत नाही. आता आज विकीला सुट्टी आज. याच्यावरून तुम्हाला काय अंदाज लावता येतोय का, म्हणजे पुढे तर मी सांगणारच आहे, थंबनेलला पण करणार आहे, पण तर एवढं सगळं आणलंय. मी आज बनवणार आहे पनीर बिर्याणी, तर तुम्हाला तुमच्यासोबत मी रेसिपी नक्की शेअर करेल. तर मी कशी कशी करते बघा, तुम्ही नक्की ट्राय, जर मी खाऊन बघते मग जर चांगली झाली तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर चला आम्ही चहा पितो म्हणून सुरुवात करते याला, मग तुम्हाला दाखवते. मी हे तांदूळ घेतलेत, ही 2 वाटी तांदूळ घेतलेत. तर आता मी हे स्वच्छ धुवून घेणार 2-3 पाण्याने आणि मग भिजत ठेवणार आहे. तर मी हे आता 1/2 तासासाठी भिजत घातलंय. जर का जास्तच गडबड असेल तर 15 ते 20 मिनिट फक्त भिजवलं तरी चालेल. मी पनीर कट करून घेतलेत, तर मी पनीरच्या बिर्याणीमध्ये सोयाबीनसुद्धा ॲड करणार आहे. बघू, मम्मी बोलले बघ ॲड करून छान लागेल, मग ॲड करणार आहे. तर पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये सोयाबीन टाकणार आहे. आता पाण्यामध्ये मी 5 ते 6 मिनिट उकळून घेणार आहे सोयाबीन, तोपर्यंत बाकीची आता मी चहा ठेवला आहे, चहा झाला आहे माझा, चहा पिऊन घेते मी. तर आता मी इथं सोयाबीन आणि पनीर मॅग्नेट करून घेणार आहे, त्यासाठी कांदा पण चॉप केला आहे चौकोनी असा. त्याच्यामध्ये मी घी ॲड करणार आहे, ते पातळ झाले थोडंसं, तर घी ॲड करणार आहे, त्यानंतर चॉप केलेला कांदा ॲड करणार आहे, त्यानंतर धनिया पुडा पावडर, धनिया पावडर ॲड करणार आहे, त्यानंतर कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे. नंतर मग लाल तिखट ॲड करणार आहे, आणि थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि बिर्याणी मसाला ॲड करणार आहे, बिर्याणी मसाला ॲड करणार आहे थोडासा. तर हे सगळं ॲड केलं, आता मी थोडंसं घालून घेते. तसं घालून तर पनीरचे तुकडे पडतात, म्हणजे आता काही किंवा त्याच्यामध्ये मी सोयाबीन ॲड करणार आहे. सोयाबीन नाही ना काय होणार पनीरमध्ये ॲड केल्यावर, काय काय तुला काय 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 का
तर मी हे फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे. आता किचनवर किती राडा झालाय माझ्या. हा डबा मला त्यात मोबाईल सेट करण्यासाठी ठेवायला लागतो. तर आता भिजून वेळ झाला असेल, बराच झाला असतील 15-20 मिनिटं. तर मी आता हा तांदूळ शिजायला टाकणार आहे. तर चला हा तांदूळ शिजायला टाकूयात. काजूचे बारीक काप करून घेतलेत, कांद्याचे असे बारीक स्लाइस करून घेतलेत आणि खडा मसाला घेतला आहे. आधी आपण हे दोन तळून घेणार आहे मस्त, आणि त्यानंतर मग भात शिजायला टाकणार आहे त्या पातेल्यात. इथे मी 2 चमचे आता तेल गरम करायला ठेवले आहे. त्याच्यामध्ये काजू टाकणार आहे. बाजूला काजू आहेत आणि कांदा एकदम कुरकुरीत असा भाजून घेतलाय आणि त्यातच आता थोडंसं तेल ऍड केलंय आणि त्यात आता खडे मसाले टाकणार आहे. खडे मसाले टाकलेत. आता मी इथं पाणी ऍड करून भात शिजायला ठेवलाय. भात हा 80% शिजवायचा आहे, पूर्ण शिजवायचा नाही आणि 1/2 इंच वरती पाणी फक्त घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. आता मी यातमध्ये मीठ पण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, कारण आपण पनीरमध्ये सुद्धा मीठ टाकलंय, यात टाकलंय, परत पनीर ग्रेव्ही करताना पण मीठ टाकणार आहे, त्यामुळं बेताने मीठ टाकायचं. ग्रेव्हीची तयारी करणार आहे. इथे कांदा घेतला आणि टोमॅटो, हे दोन्ही एकत्र बारीक करून घेणार आहे आणि आला आणि लसूण एकत्र बारीक करून घेणार आहे. तोपर्यंत भात शिजतोय आणि इथं मसाले काढलेत मी. हा बिर्याणी मसाला आहे, थोडासा चिकन मसाला पण ॲड करणार आहे, थोडासा पनीर मसाला पण सगळं थोडं ॲड करणार आहे आणि इथे धने पावडर एक ॲड करणार आहे आणि बाकीचे आपले रेग्युलरचे मसाले ॲड करणार आहे. तर चला मी आता हे बारीक करून घेते. हे फ्रीजमधनं काढले, आता मी याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहे आधी. आणि भात पण तसा शिजत आला आहे, अजून थोडा शिजवते. तेल तापले, त्याच्यामध्ये आलं लसूण टाकते. मीठ भाजले आता याच्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलेले सगळे मसाले टाकून घेते. तर हे सगळे एकत्र करून घेतले. मी जो बिर्याणी मसाला आणलेला त्याचा कलर थोडासा काळा होता, नाव पण नाही वाचलं, त्यामुळे थोडासा कलर काळ असा काळपट असा आला आहे. तर आता हे टाकून घेते त्यामध्ये पनीर. तर इथे ग्रेव्ही तयार आहे. आता मी सगळं खाली ठेवलं आहे, कारण माझे खूप म्हणजे खूप पाय दुखायला लागले आहेत, आता खाली बसूनच थर लावणार आहे. तर इथं खाली आधी ग्रेव्ही टाकली आहे, त्यानंतर न मग राईस टाकला आहे, त्यानंतर न भाजलेला कांदा आणि मग पण पुन्हा ग्रेव्ही. माझ्याकडून ग्रेव्ही खूप जास्त झाली होती राईसच्या क्वांटिटीमध्ये, पण खाताना सगळे पीसच लागत होते, पण एकदम छान झाली होती बिर्याणी. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. खूप श्रावण महिन्यामध्ये असं चिकनची आठवणच येणार नाही बिर्याणी खाल्ल्यानंतर, असं वाटेल चिकन बिर्याणीच खाते. आता हा माझा लास्ट थर आहे. तर मी काजू आणि कांदा आणि कोथिंबीरने गार्निशिंग करून घेते. झालं तर बघू शकता स्वच्छ केला आहे किचन सगळं. बिर्याणी पण तयार झाली आहे, वाफवली 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवर. हे बघा बिर्याणी, वाव. भीती वाटते कशी झाली बिर्याणी, त्यामुळे मी फर्स्ट ट्राय करायला बसले. खूप म्हणजे खूप छान बिर्याणी झाली. खरंच विकी अजून जेवायला यायचं आहे. मला भीती वाटत होती की त्याला आवडते का नाही, एवढं मी सगळं पनीर वगैरे काय 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 घातलं आहे आणि छान झाली.